विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववी संस्कृत पाठ्यपुस्तकातील प्रार्थना हा पाठ आपण अभ्यासणार आहोत हा पाठ केवळम कंठस्थीकरणार्थम म्हणजे केवळ पाठांतरासाठी आहे ज्याप्रमाणे आपण एखाद्या नवीन कार्यास शुभारंभ करतो तेव्हा आपण आपल्या इष्टदेवतेला वंदन करून त्या कार्यास प्रारंभ करतो तद्वत आपल्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात देखील आपण विद्येच्या इष्टदेवता गणपती सरस्वती यांना वंदन करून करणार आहोत त्याचबरोबर जे आपणाला विद्या अथवा ज्ञान देतात त्या गुरूंना देखील वंदन करणार आहोत तसेच काही सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण या नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात करीत आहोत तर पाहूया या पाठामध्ये आलेल्या प्रार्थना बघा अभिपसितार्थसिद्ध्यथ पूजितो सुरासुरेही सर्व विघ्नहरतस्म गणाधिपतईन या कुंदेंदु तुषार हारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येण तस्मै श्रीगुरवे नमः काले वर्षतु पर्जन्या पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितः सज्जना सन्तु निर्भयाः सर्वेत्र सुखिणः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणी पश्यतु मा कश्चित् दुःख मापनुयात आता या सर्व प्रार्थना थोड्या नीट समजून घेऊया सुरुवातीला जी पहिली प्रार्थना आलेली आहे ती पाहूया सितार्थ सिद्ध्यर्थम म्हणजे इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी सुरासुरै ही सुर व असुर यांच्याकडून सर्व हरह। सर्व संकटांचे हरण करणारा आणि गणाधिपती म्हणजे गणांचा अधिपती आता बघा यह सर्व हरह। जो सर्व संकटांचे हरण करणारा आहे च अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम आणि इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी यह जो सुरासुरही सुर व असुर यांच्याकडून पूजितो पूजला जातो अशा त्या गणाधिपते म्हणजे गणांच्या अधिपतीला म्हणजेच गणपतीला नमह नमस्कार असो आता बघा जो सर्व संकटांचे हरण करणारा आहे आणि आपली इच्छित प्राप्त करण्यासाठी जो सूर व असूर यांच्याकडून पूजला जातो त्या शिवगणांच्या अधिपतीला म्हणजेच गणपतीला नमस्कार असो आता यानंतर जो दुसरा श्लोक आहे तो समजून घेऊया या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रा कुंदेंदू तुषार हार धवला याचा पहिल्यांदा अर्थ समजून घेऊया कुंद म्हणजे कुंद फुले इंदू म्हणजे चंद्र तुषार म्हणजे हिम व हार म्हणजे मोत्यांचा हार या कुंदेंदू तुषार हार धवला म्हणजे जी कुंद फुले चंद्र हिम व मोत्यांचा हार याप्रमाणे गौरवर्ण असणारी आहे धवला म्हणजे गौरवर्ण जी कुंद फुले चंद्र हिम व मोत्यांचा हार याप्रमाणे गौरवर्ण असणारी आहे त्याचबरोबर या शुभ्र वस्त्रावृता म्हणजे जी शुभ्र वस्त्र परि वस्त्रे परिधान करणारी आहे यानंतर वीणावर दंड मंडित करा यामध्ये वीणावर दंड म्हणजे वेणेच्या श्रेष्ठ अशा दंडाने मंडित करा जिचा हात सुशोभित झालेला आहे वीणावर दंड मंडित करा म्हणजे वेणेच्या श्रेष्ठ अशा दंडाने जिचा हात सुशोभित झालेला आहे ड या श्वेत पद्मासना पद्म म्हणजे कमळ जी श्वेतकमलावर विराजमान झालेली आहे या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तीबिही आता यातील ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव अच्युत म्हणजे विष्णू व शंकर म्हणजे शंकर तर ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तीबिही म्हणजे ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर अशा श्रेष्ठ देवांनी सदा म्हणजे नेहमी वंदिता वंदन केलेले आहे तर बघा जिला ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर अशा श्रेष्ठ देवांनी नेहमी वंदन केलेले आहे अशी सा ती निशेष जाड्या पहा भगवती सरस्वती म्हणजे बुद्धीचा मंदपणा दूर करणारी देवी सरस्वती निशेष जाड्या पहा म्हणजे काय बुद्धीचा मंदपणा दूर करणारी सा निशेष जाड्या पहा भगवती सरस्वती म्हणजे जी बुद्धीचा मंदपणा दूर करणारी सरस्वती माम पातू माझे रक्षण करू तर आता संपूर्ण अर्थ या श्लोकाचा जाणून घेऊया जी कुंद फुले चंद्र हिम व मोत्यांचा हार याप्रमाणे गौरवर्ण असणारी आहे जी शुभ्र वस्त्रे परिधान करणारी आहे जिचा हात वीणेच्या श्रेष्ठ दंडाने शोभून दिसणार आहे तसेच जी पांढऱ्या कमळावर विराजमान झालेली आहे त्याचप्रमाणे जिला ब्रह्मा विष्णू व महेश या श्रेष्ठ देवांनी वंदन केलेले आहे अशी ती बुद्धीचा मंदपणा दूर करणारी देवी सरस्वती माझे रक्षण करू तर यानंतर आपण तिसरा श्लोक जाणून घेऊया ज्ञानांजन ज्ञानांजनशलाकया चुरुन येण तस्मै श्रीगुरवे नम अथा अंधस्य तिमीर म्हणजे अंधार अज्ञानतिर म्हणजे अज्ञानरूपी अंधकार अज्ञानरूपी अंधकाराने अंध बनलेल्याचे अंधस्य म्हणजे अंध बनलेल्याचे ज्ञानांजन शलाकया ज्ञानांजन म्हणजे ज्ञानरूपी अंजन आणि शलाका म्हणजे कांडी ज्ञानरूपी अंजनाच्या कांडीने येण ज्याने चुरुनतम चक्षुः उन्मिलितम चक्षुः म्हणजे डोळे आणि उन्मिलित म्हणजे उघडले ज्याने डोळे उघडले तस्मै अशा त्या श्री गुरुवे नमहा श्री गुरूंना वंदन असो आता पूर्णार्थ समजून घेऊया अज्ञानाच्या अंधारामुळे अंध अंधळा झालेल्याचा डोळा ज्यांनी आपल्या ज्ञानरूपी अंजनाच्या कांडीने उघाड उघडला अशा त्या गुरुला वंदन असो यानंतर आपण चौथ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया काले वर्षतू पर्जन्य पृथिवस्यशालिनी देशोय क्षोभरहिता संतु संतो काले म्हणजे योग्यवेळी पर्जन्य वर्षतू म्हणजे पाऊस पडावा योग्य वेळी पाऊस पडावा पृथ्वी सस्यशालिनी सस्यशालिनी म्हणजे पिकामुळे शोभन दिसणारी पृथ्वी पिकामुळे शोभून दिसो देशोय क्षोभरहिता देशोयं म्हणजे अयम देश हा देश क्षोभरहिता म्हणजे शांत रहावा सज्जना संतो निर्भया सज्जना निर्भया हा, संतु सज्जन लोक निर्भयतेने राहूत तर बघा योग्य वेळी पाऊस पडो पिकामुळे पृथ्वी शोभून दिसो हा देश क्षोभरहित राहो आणि सज्जन निर्भय राहोत यानंतर आपण पाचवा श्लोक समजून घेऊया सर्वत्र सुखिन सन्तु सर्वे सन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख सर्वेत्र म्हणजे म्हणजेच अत्र सर्वे अत्र म्हणजे या ठिकाणी सर्वे म्हणजे सर्वजण सुखिन संतु राहोत या ठिकाणी सर्वजण राहोत सर्वे सन्तु निरामयाः निरामया म्हणजे निरोगी सर्वे निरामया सन्तु सर्वजण राहोत सर्वे भद्राणि पश्यन्तु भद्राणी म्हणजे चांगल्या गोष्टी सर्वजण सर्वांनी चांगल्या गोष्टी पाहाव्यात मा कश्चित दुःख मापनुयात मा म्हणजे नको आपणूयात न आपणूयात सॉरी मा आपणूयात म्हणजे मिळू नयेत प्राप्त होऊ नयेत कोणालाही दुःख प्राप्त होऊ नये दुःख मिळू नये आता संपूर्ण श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया या ठिकाणी सर्वजण सुखी असोत सर्वजण निरोगी राहोत सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला मिळत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये तर विद्यार्थी मित्रांनो प्रार्थना हा पाठ आपण पाहिलेला आहे